माऊली माऊली गणपती बाप्पा मोर्या अशा जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला थेट सभामंडपात जाऊन अनोखी मानवंदना दिली. माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बेळगावच्या अंकली इथून निघालेल्या शितोळे सरकार यांच्या मालकीच्या मोती आणि हिरा या मानाच्या अश्वांचं आगमन काल पुण्यात झालं. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टनं पुणेकरांच्या वतीनं ह्या अश्वांचं स्वागत केलं. आज हे अश्व आळंदीत दाखल होतील. दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास करून हे अश्व वारीसाठी जातात. 3 वर्षांपूर्वी ह्या प्रवासात मंदिराबाहेरून गणरायाचं दर्शन होत असतं, परंतु सलग 3र्या वर्षी अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली. या ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्या पंढरपूरला जे प्रस्थान ठेवतात पालख्या, त्यामध्ये सहभागी होणारे दोन्ही अश्व आज या ठिकाणी शितोळे सरकारांनी या मंदिरामध्ये बाप्पांच्या दर्शनाकरता त्यांना घेऊन आलेले आहेत. स्वतः ज्ञानेश्वर महाराज या अश्वावर आरूढ होतात अशी सर्व वारकऱ्यांची श्रद्धा आहे. आणि आज हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे की हे दोन्ही अश्व या ठिकाणी दोन्ही अश्वांनी गणरायांचे ज्या पादुकांचं पूजन केलं आहे, त्यांनी डोकं टेकून बाप्पांचे आशीर्वाद घेतलेले आहे. पुण्याला जे त्यांचं आगमन होतं, तर गेल्या 3 वर्षापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती इथे त्यांचं आगमन केलं जातं. विधिवत पद्धतीने त्यांना आतमध्ये बोलवलं जातं, घोड्यांचं कौतुक केलं जातं आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे समोर त्यांचं मानवंदना केली जाते.